नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातील एक महत्वाची बातमी. ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांचं तिकीट कापून भाजपनं मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. पण तिकीट कापल्यानंतरही अजिबात नाराज न होता किरीट सोमय्या प्रचारात उतरल्याचं बघायला मिळतंय. मनोज कोटक यांच्यासोबत ते प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते. तर मुलुंड इथल्या प्रताप सिंग गार्डनमध्ये ते नागरिकांशी संवाद साधताना देखील बघायला मिळाले. तर सोमय्यांनीच कोटक यांच्या प्रचाराचे कार्यक्रम देखील जाहीर केले, त्यामुळे कुठेतरी आपल्याला उमेदवारी डावलण्यात आली याचा राग मनात न ठेवता आता कोटक यांच्या साठीचा उमेदवार प्रचार जो आहे तो प्रचार या ठिकाणी किरीट सोमय्यांनी देखील या प्रचारामध्ये सहभाग घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांचं तिकीट कापून भाजपनं आपण पाहिलं, मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अधिक चर्चा करतायत. सागर, खरं तर कितीतरी दिवस आपण पाहिलं, चर्चा झाली, अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर अखेर जे डावलण्याचं सत्र होतं ते अखेर शिवसेना जिंकली आणि या ठिकाणी किरीट सोमय्यांचा पत्ता कट झाला. मात्र नाराजी दूर करून कुठेतरी मनोज कोटक यांचा जो प्रचार आहे तो करण्यासाठी स्वतः आता या ठिकाणी सक्रिय असल्याचं प्रचारसभांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. किरीट सोमय्या काल रात्री उशिरा जी काही माहिती मिळाली त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या ऑफिसकडून अधिकृतरित्या आजचा म्हणजे आज पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये किरीट सोमय्या आणि जे विद्यमान उमेदवार नवीन घोषित करण्यात आलेले आहेत महायुतीचे ते मनोज कोटक यांचा एकत्रित प्रचार दौरा पाठवण्यात आलेला आणि त्यानुसार आज सकाळपासूनच जे मॉर्निंग वॉकला जे लोक वेगवेगळे लोक येतात त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांनी केलेला आहे. एका बाजूला किरीट सोमय्या यांचा पत्ता कट केल्यानंतर किरीट सोमय्या नाराज होतील किंवा पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतील अशी जी काही चर्चा सुरू होती यावर यातून पडदा पाडण्याचा प्रयत्न सोमय्या यांना करत असताना दिसून येत आहे. कुठे ना कुठेतरी भाजप पक्षश्रेष्ठी नाराज होते म्हणून शेवटी सगळ्यात महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटची जे नाव डिक्लेअर झालेलं आहे ते किरीट सोमय्या यांच्या मतदारसंघातल्या उमेदवाराचं. विशेष म्हणजे हे करत असताना सोमय्यांचं नाव कट होणं हे बऱ्यापैकी स्पष्ट झालं होतं आणि आता मनोज कोटक यांना उमेदवारी दिलेली आहे. पण या सगळ्या घटनेनंतर ना आपण नाराज नाहीया असं किमान दाखवण्याचा प्रयत्न आता सोमय्या करत आहेत की काय अशी एक शक्यता वर्तवली जाते. पण या साऱ्या गोष्टीतून मनोज कोटक आणि किरीट सोमय्या हे दोन्ही समोर माध्यमांसमोर येत आहेत यामुळे भाजपामध्ये सर्व काही अलबेल आहे हे एक दाखवण्याचा प्रयत्न आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. अगदी सागर, भाजपमध्ये सर्व काही अलबेल आहे असंच दाखवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी सोमय्यांकडून केला जात असल्याचं बघायला मिळतंय. धन्यवाद सागर या माहितीसाठी. आणि स्वतः किरीट सोमय्यांनी नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली ती आपण बघूयात. आजपासून प्रचाराला सुरुवात नाही, हे उद्यान हे माझ्या नगरसेवकच्या मतदारसंघामध्ये आहे आणि अशा पद्धतीने प्रचार आम्ही नेहमीच करत असतो. किरीटजी जेव्हाही निवडणूक लढवतात त्या पद्धतीनेच आम्ही गार्डनमध्ये फेरफटका मारणं आणि अशाच पद्धतीने मतदारांकडे गाठीभेटी करणं हे आमचं सुरू असतं. तर मनोज कोटक यांची आपण ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे. तर स्वतः किरीट सोमय्या यांनी देखील प्रतिक्रिया दिली. काही क्षणांमध्ये त्यांची देखील आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत. एकूणच आपण पाहतोय भाजप आणि एकूणच युतीमध्ये सर्व काही अलबेल आहे हाच दाखवण्याचा किरीट सोमय्यांचा हा प्रयत्न खरं तर बघायला मिळतोय. कुठेतरी असं वाटत होतं की किरीट सोमय्या नाराज होतील आणि काहीतरी वेगळी भूमिका घेतील असं वाटत होतं, मात्र या सगळ्या शक्यतांना फाटा देत या ठिकाणी किरीट सोमय्या आपली नाराजी दूर करून मनोज कोटक जे आहेत त्यांच्या या ठिकाणी प्रचारसभांमध्ये सक्रिय असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. ईशान्य मुंबईतून अखेर या ठिकाणी मनोज कोटक यांना भाजपनं उमेदवारी दिल्याचं बघायला मिळतंय. अरे बढिया मेरा भाई, जो मेरा काम जो ईशान्य मुंबई पहले से भाजपा का गढ़ रहा है, पहले और कोई था, फिर किरीट मनोज और ईशान्य मुंबई की शान पूरे देश में फैलाने का काम मनोज करेगा.